आणि झुकी झुकी सी नजर असं कॅप्शन लगेच. ओके भरत सगळं बोलायला निघाली होती ती. दोन दिवस गॅरी तुझ्याकडे आलाय म्हणून काही कायम चाललं असं काही नाहीये हा. हो पण तो तसंही डेटवर आला नव्हता ना. गेलाय संजनाच्या बर्थडेला, आला की बघतेस मी त्याच्याकडे. तुझ्यासारख्या पोरीसाठी हे जर मला सोडू शकतात तर हे तुलाही सोडू शकतात, कळलं ना तुला. चहा दे ना मला, उशीर होतोय. तुमचा तुमचा घ्या. बाई इथं नाहीये, मला उगीच बोलायला लावू नका. बाई का झाले या दोघात? कौन बरा असे विचित्र वागून संजनाचा आणि माझा अफेअर चालू आहे असं वाटतंय का आता? तुम्ही संजना बरोबर असा नाही तर शन्या बरोबर असा, मला काय फरक पडून राहिला? काही झालं तरी मला माझं आयुष्य जगायला लागणारच आहे ना. तो डॅमेज फोन घेऊन ती गुरुसरांकडे गेली होती, मग काय आलं? सर आय एम शुअर संजनाने त्यांना नवीन फोन देण्यासाठी पटवलं असणार आहे. हॅलो शनया. हाय सॅम. आईने ते अथर्वच्या मुंजीचं काढलं यार मध्येच. अरे वा मस्त आहे. अरे मस्त काय मस्त, माझी वाट लागली इथे, मी काय करू मला काहीच कळत नाही. अरे काय करू म्हणजे तुझा मुलगा आहे यार, त्याची मुंजे तुला जावंच लागेल. हो पण एक काम करणार, तू पण चल ना माझ्या बरोबर प्लीज. अरे मी येऊन काय करू तिथे? अरे मी काय भटजी आहे का मंत्र म्हणायला? अरे हसू नकोस, सिरियस आहे मी, तू तू प्लीज चल माझ्यासोबत. पण मी काय करणार आहे यार, आणि मी काय तुझी गर्लफ्रेंड नाही आहे. तुझ्या बरोबर चल म्हटलं की चलायला, गॅरी गॅरी करत फिरायला. केडी ऐक, आय बेग ऑफ यू, मी रिक्वेस्ट करतो तुला, तू 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 प्लीज चल. नागपूरला काही प्रॉब्लेम झाला तर मी काय करणार आहे? अरे पण मी तरी काय करणार आहे तिथे? अरे तू तिथे असलास तर मला ऍटलीस्ट काहीतरी मदत होईल ना. इथे राधिका आणि शनाया या दोघी त्या संजनावरून संशय घेत आहेत. संजना? संजना कोण आहे? अरे ते महत्वाचं आहे का, ती ऑफिसमधली नवीन मॅनेजमेंट ट्रेनी रे. अरे ओ, मी त्या दिवशी तुला भेटायला आलो होतो ना, तेव्हा भेटलो होतो मी तिला. ती ज्युनियर शनाया. हे फालतू बोलू नकोस. सॉरी सॉरी सॉरी, मी आपली गंमत केली. अरे टेन्शन घेऊ नको यार. ऐक ऐक, ते बाकी सगळं राहू दे, तू नागपूरला यायचंय बस. अरे पण मी काय म्हणून येणार आहे नागपूरला? तू हे माझा असिस्टंट म्हणून ये ना. तुझ्या ऑफिसचे लोक येतील ना तिथे, त्यांना कळणार नाही. अरे मग तू हे फोटोग्राफर बनून ये. हे बघ ऐक, वेळेला काहीही घडू शकतं, मला तुझी गरज आहे. हे बघ मी तुझा जाण्या येण्याचा काय तो सगळा खाण्यापिण्याचा खर्च करेन, पण तिथे काही ऐन वेळेला लफडं झालं ना तर मला ते निस्तरणं फार अवघड जाणार आहे. अथर्वच्या नाही पण माझ्या डोक्यावरचे केस जातील नाही तर. एक काम कर तू, मज्जा यार. टॅक्स इनव्हॉइस ना आपल्याला श्रेयसकडनं कन्फर्म करावे लागणार का सगळे? कळलं का? काय झालं संजना? अरे आनंद आहे मी. सर व्हाय यू सो अपसेट? लुक ॲट दिस. अरे हे काय, फोन बरोबर मारामारी केलीस की काय? नाही सर, फोन पडला माझा. हाऊ कम? ऍक्च्युली काय झालं ना, मी रस्त्यात थांबले होते, पाय अडखळला माझा आणि फोन खाली पडला. ओ गॉड, तुला बरं आहे ना? तुला लागलं नाही ना? नाही मला काही झालं नाही आहे. सर तुमच्याकडे सेकंड हँड फोन आहे का? माझ्याकडे? मी गुरु सरांना माझा हा तुटलेला फोन दाखवला ना, तर ते म्हणाले की आनंदकडे स्पेअर मध्ये फोन असेल तर तू त्यांच्याकडून घे. व्हेरी स्मार्ट. मीन्स व्हॉट? हा म्हणजे गुरु इज व्हेरी स्मार्ट, त्याला माहिती आहे की माझ्याकडे असतात स्पेअर फोन्स, मी देतो तुला, डोंट वरी. थँक्स सर, यू आर सो स्वीट, थँक्यू सो मच. मी येते. हा या, थांब ना. अच्छा सो सर, मला वाटतं आउट ऑफ ऑल द स्ट्रॅटेजी दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी टू एंटर द मार्केट राईट नाऊ. यारी काय चाललंय तुझं, का बाहेर थांबून ठेवलंस मला? मिस शनाया तुम्ही इथे का? यायला नको होतं का? हा बरोबर आहे, म्हणजे ऑफिसमध्ये काय चालतं हे कळायलाच नको ना मला. मिस शनाया आम्ही आता मीटिंग मध्ये आहोत, तुम्ही प्लीज बाहेर थांबता का? दिसतंय तुमची मीटिंग चालू आहे पण ही काय करते इथे? शनाया प्लीज बिहेव्ह युअरसेल्फ. नाही मी बिहेव्ह युअरसेल्फ वगैरे काही नाही, इला नीट वागायला सांगा बस झालं इथं.
व्हॉट इज दिस मिस्टर गुरुनाथ सर देर मस्ट बी सम एक मिनिट तुम्ही प्लीज जरा शांत व्हा ना जरा मला बोलू द्या प्लीज शनाया प्लीज गुरु सर मला वाटतं आपण बाहेर जाऊन बोललात तर फार बरं होईल मी शनाया तुम्ही प्लीज बाहेर थांबा मी तुम्हाला बाहेर येऊन भेटतो मी कुठेही जाणार नाही या तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे कसली उत्तर तू इला मोबाईल घेऊन दिलायस का व्हॉट तिलाच असशील ना गिफ्ट म्हणून इम्प्रेस करायला शनाया तुम्ही जरा माझं ऐकणार आहात का मी कुठेही जाणार नाहीये तू आधी मला सांग एक्सक्यूज मी शनाया माझा फोन तुटलाय आणि मला अजून नवीन घ्यायचा आहे हो का कसं काय तुटला फोन तुझा नीट वापरता येत नाही का नाही मुद्दाम तोडला असेल ना ऑब्विसली गॅरीने नवीन फोन दिला पाहिजे तुला आता पनवलकर व्हॉट इज दिस हे तुमचं घर आहे की ऑफिस नाही सर आय एम रिअली सॉरी काहीतरी कन्फ्युजन असेल ना सॉरी व्हॉट सॉरी मिस्टर गुरुनाथ हे काय चाललंय काय प्रकार आहे कोण आहे त्या मॅडम एनिवेज जे काय तुमचं ते निस्तरा त्यानंतर माझी बिझनेस डील करा सर सर तुम्ही सर सर माझं ऐका सर प्लीज व्हॉट इज दिस सुभेदार ओ किती महत्वाची मीटिंग होती आणि हे काय झालं काय चाललंय हे कशाला आली सर काय तमाशा लावलायस इथे तुझं काय चाललंय ते सांग ना मला तू दिलास का फोन इला हिला तर मी सोडणारच नाहीये सर या अशा का बोलतायत आणि मी काय केलंय यांचं असं काहीही करायच्या आत ना तुला काढून टाकायला लावणार आहे मी कळलं ना शनाया तू गुरु सर प्लीज तुम्ही शनायाला घेऊन बाहेर जा प्लीज मी बाहेर जाणार नाहीये मला आधी सांग शनाया प्लीज बाहेर जा नाही मला आधी सांग बाहेर तरी मूर्खासारखं वागते तुला जरा काय झालंय काय काय तमाशा लावलायस अशी काय केमिन डोकं फिरलंय काय वागतेस अशी इमॅच्युअर सारखी चुकीचा तू वागलायस यू आर अ डायर माझ्यावर ओढून नकोस ना तुला कुठल्या मूर्खानं सांगितलं मी तिला मोबाईल घेऊन दिला म्हणून अगं मी कशाला तिला मोबाईल घेऊन देऊ मला काय पडली म्हणून असं केबिन मध्ये घुसून तमाशे करायचे काय कळतंय का तुला सनायाला हिने पाहिलं तिने सनायाला बदल्यामध्ये माझं वाकडून मी कळटी मारतो काय बोल रे 50 रुपये एवढे घाबरून काऊन राहिले मीच आहे मला इतकंच विचारच होतो मला जरा लिफ्ट देता का दुकानापर्यंत मग येता जाता आमचं बघणं व्हायचं कोण बघायचं दोघही आधी ते माझ्या म्हणजे ते माझ्याकडे बघायचं वगैरे माझ्या मागे म्हणाला तुम्ही खरं काय आहे आधी ते माझ्याकडे बघायचे तेव्हा माझ्या मनात असं काही नव्हतं नव्हतं कितवीत असताना बघायचे तरी मी 9वीत होती तेव्हा हे तुमच्याकडे बघायचं हो पण हे तुमच्याकडे बघतायत हे तुम्हाला कसं कळायचं मी पण बघायचे हळूच नोकरीवरून काढूनच टाकते की नाही बघा आज परत आत आलात तुम्ही ते झाडांचा प्रॉब्लेम झाला ना बघ म्हणून आतमध्ये आलो आता चालू आहे 4 टायमला झाड जाळले बघा हा रानातने त्याचा विषय संपवला बघा नुसतं त्या भैयाचा फोन आला होता मग भैयाकडे गेलतीस ना होय तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आजार पण फोन ठेव म्हणलं ना तुझं दोष डोक्यावर पडलंय कुणाशी कसं बोलायचं हे बी कळत नाही त्याला अगं आपण काहीतरी मार्ग काढूयात ना आता सगळं संपलंय माझ्या बाजूने